नमस्कार मंडळी मी शीतल महाजन आणि आपण पाहत आहात मराठी नाव आज आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय ते ऐकल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेअर करायला विसरू नका कारण तुम्ही शेअर किंवा कमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते विनोद हा जेवणाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसंच विनोद ऐकल्याने हसून हसून आपले पोट भरते म्हणून रोज किमान तीन ते चार विनोद नक्की ऐकत जा विनोद ऐकल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहत चला तर मग हसण्याच्या कॉमेडी एक्सप्रेस ला सुरुवात करूया जावाई सासरवाडीत एक महिना होता वैतागून सासरेने विचारले जावाई बापू परत कधी जाताय जावाई पण का सासरा म्हणतो अहो भरपूर दिवस झाले जावाई म्हणतो अहो तुमची मुलगी तर आमच्याकडे सहा सहा महिने राहते सासरा पण आम्ही तिचे लग्न करून दिले आहे जावय मग मला काय तुम्ही इथे पळून आणले काय माझे पण लग्न झाले ना तिच्याशी मंडळी कसा वाटला हा विनोद चांगला वाटला असेल तर आता दुसरा एकदा एका बायकोने आपल्या नवऱ्याला विचारले बायको का ओ जर मी तुम्हाला तीन चार दिवस दिसले नाही तर तुम्हाला कसे वाटेल नवरा मनातल्या मनात जाम खुश झाला आणि पटकन बोलला मला तर खूप बरे वाटेल आणि मी लय खुश होईल मग काय बायको सोमवारी नाही दिसली मंगळवारी नाही दिसली बुधवारी नाही दिसली गुरुवारी नाही दिसली शुक्रवारी जेव्हा डोळ्याची सूज कमी झाली तेव्हा कुठं थोडी थोडी दिसली <laughs> मंडळी आज या दोन विनोदाची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर तुमच्याकडे असेच विनोद असतील तर आमच्या मोबाईल नंबर वर शेअर करा एक्क्याण्णव बारा एक्याण्णव बारा नव्याण्णव पुन्हा एकदा मोबाईल नंबर ऐका का एक्क्याण्णव बारा एक्याण्णव बारा नव्याण्णव धन्यवाद